मला सांगतो मुंबईला चालले गेले. त्या दिवशी मी सगळ्यांना असं आमंत्रित केलं होतं, जसं आज आपण इथे सगळे बसलो असं सगळा सेट लागला, हे लागलं ते लागलं, लाईट वाला लागला, आम्ही सगळं तयार करून मंगलाकानी अजून मंगलाकानी आली. अजून 6 वाजले 7 वाजले 8 वाजले मग नरेश गिडेकर तिच्या घरी गेला, तिच्या घरी आईने सांगितली ती बाहेर गेली आहे, बाहेर कुठे गेली आहे, अरे सगळे अडल्यात ना तिथे. मग रात्री 9:15 तिच्या आईने सांगितले की ती एका टेलिफिल्मसाठी मुंबईला गेली. माझं डोकं खराब झालं होतं. विचार करा, 2 दिवसानंतर नाटक आहे, मेन कास्टर आणि मुंबईला निघून गेली, सगळं प्रवास जवळमा लागलेला आहे आणि इथं आपल्याकडे कोणीच नाही. त्या रात्री 11:30 आम्ही आसावली दिडके नावाची जी गुणी नटी आहे नागपुरात, मी अगदी आवर्जून घेतो तिचं नाव. आम्ही तिच्या घरी गेलो रात्री 11:30 अशू असं झालेला आहे प्रॉब्लेम, परवा प्रयोग आहे आणि तुला नाटकात काम करायचं. आसावली आली उठली, दादा एक काम कर, मी काम करेल पण उद्या समजा ती आली तर तू तिला नाटकात घ्यायचं नाही, तुला नॅचरल. रात्री 1:30 तालीम सुरू केली आम्ही, 5 ते 8 वाजेपर्यंत केस संबंधची तालीम सुरू झाली. पहिला अंक घरी गेली, आंघोळ वगैरे केली, पुन्हा 10:30 आली, पुन्हा 10:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत तालीम केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रयोग होता. माझ्या वडिलांचं निधन झालं सकाळी, संध्याकाळचा प्रयोग होता, काय करायचं, खूप मेहनत झाली होती. दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार झाले, आम्ही सगळे टेन्स होतो, खूप पॅक शो होता, कारण त्या रमेश सावंतनी मला खूप भरभरून नाव दिलं होतं. नागपूरमध्ये त्याची गर्दी होती, खूप गर्दी होती, लोक वापस गेले अशी चर्चा होती. मी आईला विचारलं, आई काय करू, आई म्हणे शो मस्ट गो ऑन, जा नाटक कर. आम्ही प्रयोग केला, तो प्रयोग इतका सुंदर झाला की मी आतापर्यंत जे काही त्यापर्यंत जे काही 54-55 प्रयोग केले होते त्याचा सर्वोत्कृष्ट प्रयोग केला होता. मी जरी डोक्यावरचे केस काढले होते आणि वीक घातला होता, पण तो वीक त्या रमेश सावंतला अतिशय जास्त खुलून दिसत होता, जो वीक माझ्या गेटअपपेक्षा चांगला दिसत होता. संकटे किती आली ना तरी शो मस्ट गो ऑन, आणि तो प्रयोग केला, त्याचे अनेक प्रयोग झाले. मग मंगल आली, म्हणजे दादा माझ्याशी भांडण, मला तो न विचारतो तिला घेतलं, पण मला न विचारतो तू गेलीस, मग तुला न विचारतो मी दुसरी डेट घेतली, बिघडलं कुठे. आणि मंगला ती कोणती लक्षणाची जी सिरियल आहे त्या सिरियलमध्ये काम करते, ती नागपूर सोडलं त्याच्यानंतर. राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने जर बोलायचं झालं ना तर आता नाटक विकल्या जातात, परीक्षक पटवल्या जातात, चांगल्या कलेची गुणवत्ता आता राहिलेली नाहीये. आणि गुणवत्ता म्हणजे काय, की सुंदर प्रेझेंटेशनच्या मागे न लागता आपण परीक्षकांना जमवण्यामध्ये जास्त वस्ताद झालेलो आहोत. लाखाचे बक्षिस निर्माण झालेले आहेत, राजकीय बलस्थानं वाढलेली आहेत, आणि चांगल्या कलाकृती या निराशात्मक स्वरूपात त्या निर्माण होतात आणि आपोआप बंद पडतात. ज्या वेळेला हे वातावरण सगळं निर्मिती झालं तर माझ्या मनाशी मी असं निश्चय केला की अरे आपण तर पैशाच्या मागे कधी लागतच नाही ना, आपण कलाकृतीच्या मागे चांगलं लागतो. म्हणून दरवर्षी चांगली कलाकृती लोकांपर्यंत दाखवावी, चांगल्या लोकांपर्यंत आपण पोचलो पाहिजे, एक लोकांना नाटक काय चीज आहे दिसलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. म्हणून 2013 मध्ये संजय भाकरे फाउंडेशनची स्थापना केली. त्यावेळेला माझ्यासोबत आलेल्या प्रत्येक कोणा सांगितलं, बाबाले स्पर्धेत बक्षीस मिळवण्याच्या उमेदवारी ग्रुपमध्ये येऊ नको, तुझं बक्षीस एकच राहील, त्या दिवशी तुझा ऑडियन्स उभा राहून तुझ्यासाठी टाळ्या वाजवणं हा तुझा पुरस्कार. मी सध्या बाप हा बापाच उत्सव नावाचं नाटक करतो, या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मी एक असा विचार केला की हे नाटक आपण सगळ्या ज्येष्ठांना अर्पण करायचं. नागपुरातल्या 2-3 ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये मी जाऊन आलो, त्यांनी सांगितलं काय ठीक आहे पण ज्येष्ठ नागरिक मंडळ कोणी पैसे देणार नाही, म्हणजे मग पैसे नकोच, मी सगळा खर्च करेन. आणि सुरेश भटचं जस्ट उद्घाटन झालं होतं, नितीनजींचा आज वाढदिवस आहे, आपण सगळ्यांच्या वतीने जरा टाळून त्यांना अभिषेक करू. नितीनजींच्या मागे लागून 5,000 रुपयाचं भाडं केलं फक्त, एका शिफ्टचं भाडं, इलेक्ट्रिक जर खर्च केला तर 43,000 खर्च येतो इलेक्ट्रिकचा,
पण नितीनजी गडकरी हे कलाप्रेमी आहेत, नवोदित कलावंतांच्या पाठीशी उभं राहणारं फार मोठं विशाल व्यक्तिमत्व आहे. त्यांनी त्याचं 5,000 रुपये भाडं केलं आणि शुभारंभाचा प्रयोग त्या ठिकाणी केला. जवळपास 2,500 लोकांची कॅपॅसिटी आहे, ती कच्चा कच हॉलमध्ये भरलेली आणि जवळपास 1,500 लोक वापस गेले. ते सुंदर प्रयोग त्या ठिकाणी सादर केला. आम्हाला कॉर्पोरेशनकडनं फार वाईट ट्रीटमेंट मिळाली तेव्हा. म्हणजे मी आता सतीश काळवांनी शेताना बोलत होतो, आपले ॲडव्हान्सचे पैसे अजूनपर्यंत वापस आलेले नाही आहेत. ज्या वेळेला एखादा ग्रुप कॉन्ट्रीब्युशनवरती नाटक करतो ना, आणि कॉन्ट्रीब्युशन जे केलेल्या नाटकाला जर सार्थकता मिळाली नाही, त्या गुणवत्तेच्या नावाखाली इतर जर येऊन कोणी दबावाखाली घेऊन त्या नंबर जर घेऊन गेले ना, तर याचं फ्रस्ट्रेशन सगळ्यात जास्त होतं. फ्रस्ट्रेशन हे त्या नवीन पुराण नव्हतं, जे बोललेले असतात त्यांना मला कधीच फ्रस्ट्रेशन निर्माण नाही. कारण पुरस्काराच्या पलीकडे आपण जेव्हा जातो ना, त्या पुरस्काराचा मोह संपतो, आणि तो मोह संपला आता. पण नवोदित कलावंतासाठी काय, ज्याची होती फिट तो सुपरहिट, जो जमायला उसको नंबर मिलेगा, ही जी आधुनिक जी पद्धत सुरू झाली आहे ती त्याच्या डेडली अगेन्स्टमध्ये. आपण छान करा, त्यांना पटलं तर नंबर येईल, नंबर नाही आला तरी आपण नाटक करत राहू. आणि हीच प्रचिती घेऊन गेल्या वर्षभरात आम्ही जवळपास 10 ते 12 प्रयोग बाफा वापस झालेला आहे. राज्य नाटक स्पर्धेत ज्यांना पुरस्कार मिळाले ते पुरस्कार घेऊन शांत बसले आहेत, कोणत्या तोंडानं प्रयोग करतील. प्रयोगाची क्वालिटीच जर नाही आहे तर लोकांसाठी तिकिटा लावून तुम्ही कोणत्यासाठी करणार आहे. लोक ज्या 300 रुपये 400 रुपये 500 रुपये जर तिकीट पैसे देऊन जर तिकीट काढत असेल तर तुम्हाला क्वालिटी पाहिजे ना. त्या क्वालिटीचं जर नाटक नसेल मग ते सादर कोणत्या तोंडाने करायचं. पुरस्कार जमवलेले असतात ते सादर करत नाही. ज्यांना पुरस्कार मिळत नाही पण ऑडियन्सचं जे नाटक असतं, जे ऑडियन्सला दाखवायचं असतं, ते नाटक जर सादर केलं त्याला ऑडियन्स पैसा देतो. आज माझा प्रत्येक प्रयोग पॅक जातो आहे आणि 2 कलावंत आहे इथे सोबत. अतिशय सुंदर विषय घेऊन असतो, विषयाचं सादरीकरण प्रेझेंटेशन करायचं असतं. बाप हा बापच असतो तो विषय होता. माझा अमेरिकेला आपण पाठवतो पोरांना, अतिशय दिमागाने सांगतो माय बाप ओरखा अमेरिकेला यावर आमचं, आणि आम्ही दोघं जण इथं आहोत. एका 6-7 खोल्यांच्या घरामध्ये भकास दोन म्हातारी मंडळी असतात. पोरगा तिकडे शिकतो, कालांतराने लग्न करतो. मी या नाटकामध्ये एक वारकरी संप्रदायाचा पोरगा दाखवला आणि कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा असलेली ती पोरगी दाखवली. एक 7-8 वर्षाचा वास्तव झाल्यानंतर, अमेरिकेत झाल्यानंतर याची आई एक्सपायर्ड होते. वडील कळवतात, बेटा आई गेली, ये. तो बायकोला सांगतो, बायको सांगतो तू जाऊन तिला जिवंत करणार आहेस का. त्यांना कळवून देत की आपल्याला येणं जमणार नाही म्हणून. पोरगा वडिलांना कळवतो, वडील विचार करतो, ठीक आहे तुझ्या व्यवसायामध्ये कशाला फक्त जुडवू पाहिजे, ठीक आहे ओके आम्ही सांभाळून घेतो. काही दिवसांनी वडील आजारी होतात, वडील आजारी होतात, दवाखान्यात ऍडमिट होतात, व्हेंटिलेटर लागतं, बोलत नाही. शेजारचा साळगावकर नावाचा माणूस आहे, तो पोराला कळवतो अमेरिकेत, बेटा आईच्या वेळेला आला नाही त्या वडिलांसाठी ते ये. तो पोरगा बायकोला पटवतो, बायको राजी होते 8 दिवसाच्या रिटर्न तिकीटवरती. नो मो, 8 दिवसाच्या वरती भारतात थांबायचं नाही, काहीही झालं तरी. मुलगा कसा बसा येतो, दवाखाना जातो, 6 दिवस वडील काही बोलत नाही, व्हेंटिलेटर लागलं असतं, 2 दिवसांनी जायचं, आता काय करायचं. म्हणून सागावर काकाला तो विचारतो, काका मी काय करू सांगा. सागावर सांगतो की ऋणानुबंधात जर पाय अडकलं असतं थांब बेटा, नाही तर जा. पण जाण्यापूर्वी एक काम कर, इथे नाना वैकुंठ असं म्हणून राहतात, ते अंत्येष्टीचं कॉन्ट्रॅक्ट घेतात, त्यांना बापाच्या अंत्येष्टीचा कॉन्ट्रॅक्ट दे आणि मग जा. एक सुंदर विषय सध्या बापचं चालू आहे. मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो, 1 तारखेला खान्देशचा नाट्य महोत्सव. मी मगाशी सांगितलं की पुरस्कार प्राप्त नसलेली नाटकं ज्या लोकाश्रयाच्या माध्यमात जातात ते त्याचे प्रयोग होतात, आणि पुरस्कार जमवून जे नाटकं होतात त्याचे प्रयोग कदाचित होत नाही.
खानदेशा नाट्य महोत्सवामध्ये।